पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन दिनांक 10 ते 14 डिसेंबर दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा विभागात करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा येथून विविध विद्यापीठातील 110 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आणि ते आपल्या खेळाचं कौशल्य या स्पर्धेमध्ये दाखवणार आहेत। अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, AIU ज्याला म्हणतो, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यामार्फत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी जय्यत तयारी अशी चालू आहे। यासाठी 4 मैदानं ही अद्ययावत करून सुसज्ज अशी तयार करण्यात आलेली आहे। प्रॅक्टिससाठी 2 मैदानंसुद्धा तयार करण्यात आलेली असून जर पाऊस वगैरे काही पडला स्पर्धेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून इनडोअर हॉलमध्ये सुद्धा 2 कोर्टाची व्यवस्था विद्यापीठाच्या क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेली आहे। ही खेळाडूंच्या या जवळपास 1400 खेळाडू यांची निवास व्यवस्था गुरुद्वारा लंगरसाहेब यांच्या वतीने गुरुद्वारा कोठा इथं त्यांची करण्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे जवळपास 40 अंपायर ते ऑफिशियल्स या स्पर्धेचं संचालन करणार आहे। या स्पर्धेमध्ये विविध समित्या स्थापन केलेल्या असून डॉक्टर कुंटरवार हे माझ्या बाजूला आहेत, या स्पर्धेचे समन्वयक आहेत, ते माझी बोर्ड ऑफ स्पोर्ट्स मेंबर आहेत आणि आपण या स्पर्धेला जरूर यावं। दिनांक 11 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। माननीय खासदार चिखलीकर साहेब हे इथं येणार आहेत उद्घाटनासाठी। त्यानंतर व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीमान अंकुश पाटील या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर उद्धव भोसले, सन्माननीय प्रकुलगुरू महोदय डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती की आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा। या स्पर्धेची जय्यत तयारी अशी सुरू झालेली आहे। स्पर्धा संपन्न करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती। नमस्कार।